दशसूत्री उपक्रमाअंतर्गत सूत्रक्रमांक सात स्व अभिव्यक्तीस प्रोत्साहन लेखक कवि निर्मिती या अंतर्गत आपण वेगळे उपक्रम या ठिकाणी घेऊ हो शकतो ज्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या स्वअभिव्यक्तीला वाव मिळणार आहे लेखक कवी निर्मितीसाठी जो पाया म्हणतो आपण तो पाया आपल्याला शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांवर घालायचा आहे त्यांना अनुभव द्यायचा आहे तर त्यामध्ये उपक्रम क्रमांक एक आहे कथामाला संग्रह तर उद्दिष्ट आहे बोधकथा सांगता येणे बोधकथांचा संग्रह करणे वाचलेली कथा स्वतःच्या शब्दात सांगता येणे तर पहा वेगवेगळ्या लेखन कौशल्याचा जर विकास करायचा असेल तर सुरुवातीला त्या ते लेखन कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात होणे खूप गरजेचं असतं त्या वाचनांचे नमुने त्यांच्यासमोर मांडणे खूप गरजेचं असतं त्या लेखनांचा आस्वाद त्यांना घेत देता येणं खूप महत्त्वाचं असतं यासाठी हा कथामाला संग्रह हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरणार आहे सहभागी विद्यार्थी सत्तावीस कालावधी वर्षभर उपक्रमाची कार्यवाही परिपाठ नियोजनानुसार दर गुरुवारी आमच्या वर्गाचा परिपाठ असतो परिपाठास बोधकथा सांगण्यासाठी हा कथामाला संग्रह उपक्रम घेण्यात आला यासाठी परिपाठाच्या गटानुसार पाच गटांना संग्रह करण्यास सांगितला एका स्क्वायर व्हाईट बोधकथा लिहिणे वर्तमानपत्रातील बोधकथा कात्रणे यांचा संग्रह करण्यास सांगितला बोधकथा संग्रहातील कथा विद्यार्थी त्यांच्या गटाच्या परिपाठास परिपाठाच्या वेळी ते सादर करण्यास विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या अशा पद्धतीने कथामाला संग्रह हा उपक्रम घेण्यात आला फलनिष्पत्ती विद्यार्थी आवडीने गोष्टी सांगू लागले नवनवीन गोष्टींचा संग्रह करू लागले अभिव्यक्ती कौशल्यात विकास दिसून आला उपक्रम क्रमांक दोन पुस्तक प्रदर्शन तर पहा या उपक्रमात उद्दिष्ट होती वाचन संस्कृती जोपासणे नवनवीन पुस्तकांचा आस्वाद घेणे लेखनातून अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे पुस्तक प्रदर्शन या उपक्रमाअंतर्गत देखील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या लेखन कौशल्यांचा आस्वाद देण्याचा विचार किंवा उद्देश न या उपक्रमामागे ठेवण्यात आला तर पहा दशसूत्री उपक्रमाअंतर्गत अनेक दा सूत्रांवर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रम मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करत आहे जर तुम्हाला हे उपक्रम आवडत असतील तर तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या उपक्रमांचा आस्वाद घेता येईल त्याचबरोबर चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा अनेक शैक्षणिक नाविन्यपूर्ण व्हिडिओ नाविन्यपूर्ण कल्पना नाविन्यपूर्ण युक्त्या माझ्या चॅनलवर मी अपलोड करत असते तेही प्रत्यक्ष लेखनाच्या नमुन्यासह या ठिकाणी अपलोड झालेले असतात जेणेकरून तुम्हालाही तुमच्या वर्गपातळीवर स्तरावर विद्यार्थ्यांसाठी हे उपक्रम घेता येतील ओके चला कालावधी आहे दोन दिवस उपक्रमाची कार्यवाही हा उपक्रम शिक्षक विद्यार्थ्यासाठी घेण्यात येतो वर्गात दोन दिवसासाठी वाचनालयातील पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आले विद्यार्थ्यांनी सर्व पुस्तकांचा आस्वाद घेतला याचप्रमाणे शिक्षकांनी देखील आस्वाद घेतला आणि याचं एक रजिस्टर ठेवण्यात आलं जेणेकरून विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं की पुस्त दर शनिवारी पुस्तकाची देवघेव करता येईल नवनवीन गोष्टी तुम्हाला वाचता येतील पुस्तकं वाचता येतील सांगण्यात आलं प्रदर्शनातून वर्गात जे वाचनासाठी पुस्तकं आहेत त्या सर्व पुस्तकांचा परिचय झाला याचबरोबर सुद्धा हा उपक्रम होता शिक्षकांनी स्वतः दोन पुस्तकांचे प्रकाशन म्हणजे मी स्वतः दोन पुस्तकाचे प्रकाशन केलेलं आहे जिल्हास्तरीय प्रदर्शनात देखील सहभाग नोंदवला आहे फलनिष्पत्ती विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तक वाचनाची आवड निर्माण झाली विद्यार्थ्यांना अनुभव लेखनासाठी मार्गदर्शन प्रेरणा मिळाली विद्यार्थी छोटी छोटी वाक्य लिहू लागली विद्यार्थी इतर उपक्रमासाठी या ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर लागले। करू लागले ओके उपक्रम क्रमांक तीन आहे ओळख व्यक्तिमत्वाची वेशभूषा स्पर्धा उद्दिष्ट होतं भारताच्या वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्वाची ओळख करून देणे वेशभूषेतून स्वअभिव्यक्तीची संधी मिळवून देणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे तर पहा स्वअभिव्यक्ती म्हणजे फक्त लेखन कौशल्यच नव्हे तर स्व अभिव्यक्ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणातून स्वअभिव्यक्ती झाली पाहिजे विद्यार्थ्यांच्या लेखनातून स्वअभिव्यक्ती झाली पाहिजे विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून स्वअभिव्यक्ती झाली पाहिजे विद्यार्थ्यांच्या वागण्यातून वर्तनातून अभिव्यक्ती कौशल्य विकसित झाला पाहिजे अशा अनेक उद्देशाने आपण अभिव्यक्ती कौशल्याचा विकास साधू शकतो तर इथं ओळख व्यक्तिमत्वाची या वेशभूषे स्पर्धांतर्गत विद्यार्थ्यांच्या अभिनय कौशल्यातून स्वअभिव्यक्ती कौशल्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होत असताना त्या ठ संबंधित व्यक्तिमत्त्वाचा ठसाही आपल्याला विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वावर घडवायचा आहे उपक्रमाची कार्यवाही अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीसला हा उपक्रम घेण्यात आला इयत्ता पहिली ते चौथी लहान गट ठरवण्यात आला त्यांना विषय दिला व्यावसायिकांची वेशभूषा इयत्ता पाचवी ते सातवी मोठा गट त्यांना विषय दिला महान देशसेवक वेशभूषा विद्यार्थ्यांनी संबंधित व्यक्तिमत्वाची वेशभूषा करून त्या व्यक्तिमत्वाची ओळख त्यांनी केलेली कार्य त्यांच्या कार्यामागील त्यांचे कष्ट त्यांचे समर्पण स्वतःच्या बोलीतून साकार केले लहान व मोठ्या गटातून दोन दोन विजयी स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली आणि त्याबरोबर त्यातून त्यांचे नंबरही काढण्यात त्या आले हे नंबर काढत असताना परीक्षकांच्या निरीक्षणशक्तीचा कौशल्याचा कस लागला फलनिष्पत्ती विद्यार्थ्यांचे सुप्त गुण ओळखता आले वेशभूषेत विद्यार्थी स्वप्रयत्नाने भावनिक व्यक्त झाले विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसून आला ओके okay. तर पहा बालदिन हे उपक्रम सांगितल्यानंतर या या उपक्रमाचे काही फोटो व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बालदिन उपक्रम उद्दिष्ट आनंददायी मनोरंजक वातावरण निर्माण करणे विद्यार्थ्यांच्या स्वअभिव्यक्ती संधी मिळवून देणे कलागुणांना व्यक्त करण्यासाठी खुले व्यासपीठ मिळवून देणे कालावधी चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीस उपक्रमाची कार्यवाही परिपत्रकातील सूचनेनुसार चौदा नोव्हेंबर बालदिनाचे नियोजन दोन तीन दिवसापूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आले सकाळी प्रतिमा पूजनानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली भाषणानंतर विद्यार्थ्यांसाठी कागदकाम घेण्यात आले गटागटात कागदी टोप्या मुखवटे तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली विद्यार्थ्यांच्या सहकार्याने चटपटीत भेळ तयार करण्यात आली भेळसोबत गोड शिरा देण्यात आला त्यानंतर थोड्या विश्रांतीनंतर विद्यार्थ्यांच्या लिंबू चमचा स्पर्धा शर्यत घेण्यात आली शेवट विद्यार्थ्यांच्या मनसोक्त नृत्याचा आस्वाद घेण्यात आला संपूर्ण दिवस मजेत व आनंदात गेला फलनिष्पत्ती विद्यार्थी मनसोक्तपणे मुक्तपणे अभिव्यक्त झाले विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमता समजल्या भेळ करण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पाककलेविषयीची त्यांची अभिव्यक्ती लक्षात आली कागद कामातून कलाकुसर एकाग्रता एका ठिकाणी एका बसून काम करण्याची त्यांची चिकाटी दिसून आली खेळातून त्यांची चुरस स्पर्धा दिसून आली ओके त्यानंतर पत्रमैत्री उपक्रम उद्दिष्ट लेखन कौशल्याचा विकास साधणे स्वतःच्या भावना लेखनातून व्यक्त करणे स्वलेखन कौशल्य विकसित करणे उपक्रमाची कार्यवाही विद्यार्थ्यांना प्रथमतः पत्रलेखनाची रचना समजावून देण्यात आली वर्गात पोस्टबॉक्स तयार करण्यात आला त्या पोस्टबॉक्समध्ये विद्यार्थी एकमेकांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन करणारे शुभेच्छा देणारे पत्र एखाद्या यशासाठी अभिनंदन करणारे पत्र एखाद्याला आजाराविषयी विचारपूस करणारे पत्र लिहून टाकू लागले दर शनिवारी ती पत्रे विद्यार्थी एकत्रित वाचू लागले लेखनावर आनंदायी उपक्रम विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीसाठी छान वाटला फलनिष्पत्ती लेखनाचा आनंद विद्यार्थी घेऊ लागले पत्रलेखनातून विद्यार्थी व्यक्त होऊ लागले विद्यार्थ्यांच्या भावना मत विचार समजू लागले अभिव्यक्ती कौशल्याचा विकास झाला ओके त्यानंतरचा उपक्रम आहे हस्तलिखित उद्दिष्ट आहेत विद्यार्थी कलागुणांना वाव देणे स्वअभिव्यक्ती संधी देणे लेखन कौशल्याची ओळख करून देणे उपक्रमाची कार्यवाही यासाठी हस्तलिखित तयार करण्यासाठी कोऱ्या कागदाचे एक स्पायरल बँडिंग तयार करून घेण्यात आले विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या की विनोद कविता कोडी चित्र यांचं संकलन करून तुम्ही त्या हस्तलिखित चिटकवू शकता असं विद्यार्थ्यांना सूचना दिल्या तर काही विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वलिखित लिहिलेल्या चारोळ्या त्यांनी स्वतः काढलेली चित्र त्यांनी एखाद्या चित्राचे केलेले वर्णन एखाद्या विषयावर लिहिलेला निबंध ही त्या हस्तलिखेत लिहिण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले सामान्य ज्ञान प्रश्न कूट प्रश्न सुविचार यांचाही समावेश हस्तलिखित हस्तलिखितात करण्यात आला फलनिष्पत्ती संग्रहवृत्ती वाढीस लागली विद्यार्थी स्वतः लेखनाचा प्रयत्न करू लागले वर्गाचे सुंदर हस्तलिखित तयार झाले विद्यार्थ्यांना लेखनाचे विविध नमुने पाहता आले पुढचा उपक्रम आहे आम्ही कवी अन आमच्या कविता उद्दिष्ट कवी आणि कविता यांच्याविषयी आपुलकी जिवाळा निर्माण करणे कवितांच्या रचनांचा अभ्यास करणे कविता म्हणण्याची आवड जोपासणे कवींचा परिचय करून देणे उपक्रमाची कार्यवाही विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या कविता निवडण्यास सांगितल्या कवितांच्या कवींच्या वेशभूषा करून कविता सादर करण्याविषयी सूचना देण्यात आल्या विद्यार्थ्यांनी राजा ढाले विमकुलकर्णी अशा अनेक कवींच्या वेशभूषा करून सुंदर कविता सादर केल्या विद्यार्थ्यांचे अभिव्यक्ती कौशल्यपणास आले फलनिष्पत्ती या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कवींच्या ओळख निर्माण झाल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाले विद्यार्थ्यांच्या स्वअभिव्यक्तीला व्यासपीठ मिळाले कवितांच्या रचना चाली भाव यांची ओळख विद्यार्थ्यांना झाली हे सात उपक्रम या सातव्या सूत्रामध्ये मी घेतलेला आहे तर यावर मी घेतलेले जे उपक्रम आहेत त्याचे व्हिडिओ फोटो आपण काही क्षणचित्रे या ठिकाणी पाहूया त्यांचा आस्वाद घेऊयात ओके तर पहा इथं बालदिनानिमित्त काही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार काही डान्स घेण्यात आले त्याच पद्धतीने भेळ करण्यात आला तर या ठिकाणी भेळचा आस्वादही विद्यार्थी घेत आहेत विद्यार्थ्यांनी भेळचा आस्वाद घेतलेला आहे तर पहा इथं कागदकाम फोटोपूजन अशा पद्धतीने इथं विद्यार्थी व्यक्त झालेले आहे स्वच्छता मुखवटे विद्यार्थ्यांनी कागदकामामध्ये तयार केलेले आहेत ओके तर पहा या ठिकाणी अशा पद्धतीने काही कवींच्या कविता विद्यार्थ्यांनी या उपक्रमाअंतर्गत सादर केलेल्या आहेत ओके तर अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम या अंतर्गत आम्ही घेतलेले आहेत कवींच्या वेशभूषा आणि त्यांच्या वेशभूषेत कविता सादरीकरण अशा पद्धतीचा हा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर पहा अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी सादर केलेले आहेत आवडल्यास नक्की शेअर करा थँक्यू